मी सांगितलं होतं तीन तीन मिसळ काय सांगितलं मिसळ आणि कांदे पोहे मिक्स भजी एक प्लेट भजी कोणते देऊ गोल भजी मिक्स येतात काहीतरी स्पेशल व्हरायटी गोल कांदा भजी येतात ना त्यातले आमच्याकडे 20 रुपये लागेल ते देतो हां द्या की बघा काय असेल बघा चौधरी बघा कसे सोन्याचं जोर माहिती आहे नमस्कार मंडळी कसे असाल रे मजेत ना मी मस्त मजेत आहे तुम्ही पण मस्त मजेत असणार आहे बरं मी आजचा प्रोग्रॅम जो आहे तो दुसरा ब्लॉग आहे आज आत्ताचा ब्लॉग जो करतोय तो स्पेशल वेगळा ब्लॉग करतोय माझा मोबाईल थोडक्यात वाचला आता मोबाईल आत्महत्या करायलाच गेला होता जवळपास फक्त त्याला ओढून घेतला आम्ही एसटीच्या खालती थोडक्यात राहिला फक्त की चाका खालती यायचा तेवढा फक्त वाचला एसटीवाल्यानं मग ब्रेक मारलं पण थोडा लांब होत निमित्त झालं फक्त काय की मी आलने बाहेर नाश्त्यासाठी बोलवलं नाही नाश्ता आम्ही सांगितला कपशी चहा आणि बरंच काय हॉटेलचं नाव आहे ते इंट्रोडक्शन करून देतो जरा सगळ्यांचं आता हे जो हा जो ग्रुप आहे तो आर पी स्पोर्ट्स मॅनेजमेंट यांच्या अंडरखालती देतो बरोबर ना त्यांचा आता स्पोर्ट्स इव्हेंट आहे काय काय स्पर्धा आहेत त्याचा ब्लॉग वेगळा असणार आहे पण ह्यामध्ये मी इंट्रोडक्शन करतो त्यांचं कारण त्या ठिकाणी इंट्रोडक्शन करून देणं पॉसिबल नसणार आहे कारण नंतर जेव्हा ब्लॉग सुरू होईल त्यावेळी महेंद्र माने महेंद्र माने हां तुम्ही सांगली बघताय सांगली सातारा सातारा बघताय हां काय नाव अल्ताप मुल्लाने अल्ताप मुल्लाने बाकी टीम गेलेली आहे ग्राउंड वरती आपल्याबरोबर होती का आणि ते साताऱ्याचे सांगलीचे कोणते साताऱ्याचे ते रूमला थांबले तिथं काय आता नाश्ता करून घेतोय नाश्ता करून गेल्यानंतर परत आम्ही जाणारच आहे टेम्परेचर काय सांगत नाही असं मी टेम्परेचर आमचं काय टेम्परेचर आहे ते याच्यामध्ये दिसते टेम्परेचर लो असलं की लो टेम्परेचर हाय असलं की हाय कराड सिटीमधला माझा पहिलाच ब्लॉग आहे कराड सिटीमध्ये आतमध्ये माझं येणं घरी झालेलं नाही कारण हायवेवरून जाणं कायम आहे पुण्याला जायचं झालं मुंबईला जायचं झालं तर थांबून इथे नाश्ता करायसाठी एका ठिकाणी थांबतो आणि जेवायसाठी एक थांबतो आहे जेवायसाठी एक हॉटेल आहे त्या ठिकाणी मी नेहमी थांबतो आहे नॉनव्हेज खायसाठी आज दुपारी थांबायचा वेळ येईल की नाही माहिती नाही येईल वेळ होईल संध्याकाळचं काय शक्य नाही संध्याकाळ आम्हाला परत जायचं आहे बघा पुढे काय होते आणि कांदा ती पण भजी चांगली होती आता नुसता कांदा असतो हा बरोबर ते कोकणात असते तशी असते मग अशी आम्ही घेतली ती मिक्स भाजी होती त्यामध्ये काय काय आहे कांदा कोबी आणि पालक आता फक्त पालक भाजी घेतली ती पण क्वालिटी चांगली होती ही पण क्वालिटी चांगली आहे त्यांनी मिसळ घेतली होती क्वालिटी तर चांगली होती आता प्राइस बघूया कशी आहे त्या आम्ही जरा खाऊन घेतो छान असतं आमचं झालेलं आहे बिल मागवतो उपर जरा इथले आम्ही फोटो काढले ते फोटो जरा बघून घ्या तोपर्यंत एकरा भजी खायला पाहिजे आपल्याला
टीचर क्वालिटी एक नंबर. आमच्याकडे फेमस खेकडा भजी आहे आणि परत घरी संध्याकाळी 5 वगैरे असं आहे 8 वाजेपर्यंत चालू असतं. म्हणजे खेकडा भजी असणार नाही आत्ता संध्याकाळी कांदा कॉन जास्त त्यामुळे सध्या वेगवेगळं आमच्याकडे जास्त पार्सलला खेकडा भजी लागतो. बर, तुम्ही कधी जर कराडमध्ये आलात तर कराडमध्ये कोल्हापूर नाका, कोल्हापूर नाक्यावरनं कमानीतनं आतमध्ये आलात की डाव्या साईडला आहे कब्बशी चहा आणि बरंच काही. क्वालिटी चांगली आहे आणि क्वांटिटी पण आहे आणि प्राईस पण त्या मनाने रिझनेबल आहे. तरी आला तरी बरं डिस्काउंट देणार काय नाव सांगितल्यानंतर 100% 100% 100% कांदा फक्त लावा डिस्काउंट मध्ये. बघा असे सबस्क्रायबर आम्ही वाढवत चाललोय आता एक एक. कराडच्या रस्त्यावरचा पहिला ब्लॉग गांधीजीच्या पुतळ्या समोर. गांधीजीच्या गांधीजींचा पुतळा गांधीजींचा पुतळा गांधी दिसणार नाही तिथे तुम्हाला आता त्यामध्ये. कराडमध्ये ज्या एरियामध्ये आम्ही आहे कुठचा एरिया मला माहिती नाही पण हे डॉक्टर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्र स्वच्छता या जवळपास एरियामध्ये असं कोल्हापूरमध्ये पण अशी स्वच्छता नाही दिसत काय निहाल. जानवी मिरजमध्ये तर ह्याच्यापेक्षा पण वाईट अवस्था असते. धुरा म्हणजे हेल्मेट जर असेल तर हेल्मेटचे काच उघडायला पण इथं मात्र स्वच्छता आहे. हॉल पण खूप चांगला आहे. या ठिकाणी कबड्डी तायकोंडूच्या फक्त स्पर्धा होणार आणि ज्या दुसऱ्या ज्या स्पर्धा आहेत त्या ग्राउंडवरच्या ॲथलीट त्या सगळ्या कुठे झाल्या आहेत त्या नानासाहेब माडिक पेट नाक्याला त्या ठिकाणी झाल्या. तिकडची मुलं परत इकडे येत आहे आता वाजले तर 1 वाजला आता अजून एक तासाचा लंच ब्रेक त्यानंतर आणखीन 1 तासानंतर म्हणजे साधारण 2:00 आसपास इथल्या इथला जो इव्हेंट आहे तो इथला इव्हेंट सुरू होईल. हा जो ब्लॉग आहे तो हा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतोय कारण आपल्याला वरचा ब्लॉग करायचा आहे. तो त्या ब्लॉगसाठी परत मला वेगळा आणखीन वेळ वाढवून ह्यामध्येच करणं बरोबर नाही वाटत आहे. हा व्हिडिओ नक्की कसा वाटला, कराड कसं वाटलं कमेंट करून सांगा नक्की. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, शेअर मित्रांच्यामध्ये करा, सबस्क्राईब करा. कधी सांगणार काय तर सांग की गणेश पाळाला स्वतःची काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.